काय हे शिवदत्तचं घर आहे? हो, पण तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखलं नाही. मी येत आहे हेतमपूर गावातन. नाव आहे माझं वासू. हेतमपूर? आहो, तिथे तर माझ्या आत्याचं घर आहे. हो हो, मी तिच्याकडनंच येत आहे. तिनेच मला पाठवलंय. अरे या 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 या, इथे बसा, आरामशीर बसा. बसतो बसतो. या या महेशच्या आई यांना भेटा. हेतमपूर गावात ना आत्याने पाठवले आपली चौकशी करायला. नाही नाही, चौकशीसाठी नाही, बातमी देण्यासाठी. बातमी देण्यासाठी? कसली बातमी? आत्याबाई कशा आहेत? बऱ्या नाहीयेत, वय झालंय आता. नेहमीच आजारी असतात. काही दिवसांपूर्वीच पोटाच्या दुखण्यातनं बऱ्या झाल्या. आता सर्दी पडशामुळे त्रस्त आहेत. तर मग ताप उतरला की नाही? ताप तर उतरलाय, पण त्या खूपच अशक्त झाल्या आहेत. सर्दीचं तर कमी व्हायचं लक्षणच नाही. तुम्हाला भेटून खूप काळ लोटला, यासाठीच आत्याला मला सांगितलं. जा वासू, जा आणि जाऊन गोखरा गावातनं माझ्या भाच्याला घेऊन ये. आत्याला तर मलाही भेटायचंय, पण आता पिकं कापण्याचीही वेळ झाली आहे. काय करावं काही? ओहो, बिचाऱ्या आत्याबाई, त्यांना ह्या वयात बघणार सुद्धा कोणीच नाहीये. तुम्हीच म्हणत असताना की तुम्ही त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलात. हो हो, ते सगळं खरंय, पण आता. नाही पण बिन काही नाही, तुम्हाला आजच जायला हवं. आणि माधव काकांना सांगा, त्यांनी इथला सगळा कारभार सांभाळावा. आणि आत्याला एकदा नातवाला पण भेटायचं आहे. त्यांनी मला सांगितलंय की येताना त्याला पण सोबत घेऊन ये. नातू म्हणजे आमचा मुलगा महेश? हो. नाही 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 हो, तो तिथे जाऊन काय करेल? एक तर आत्या आधीच आजारी असते. जर हे चिरंजीव तिथे गेले तर काहीतरी गडबड नक्कीच करतील. अशाने आजारी आत्याचा त्रास अजून वाढेल. हो, जर मी पण सोबत असते तर गोष्ट वेगळी होती. नाही नाही नाही, आमच्या मस्तीखोर महेशला हे एकटे नाही सांभाळू शकणार. नाही नाही, मला हे सर्व नाही माहीत. आत्याने नातवाला पण सोबत आणायला सांगितलंय. बस, आत्या मला आईसारखी आहे, तिथं म्हणणं तर ऐकावंच लागेल. ठीक आहे, महेशला घेऊन जाऊया, पण त्याची मस्तीचं काय करायचं? तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाहीये. मी आणि माझी पत्नी आहे ना, सर्व सांभाळून घेऊ. आता तुम्ही जरा लवकर चला, इथे बाहेर तुमच्यासाठी बैलगाडी उभी आहे. अरे अरे अरे, माझं जरा ऐका तरी, दुपारची वेळ झाली आहे, तर चार घास खाऊनच जा की दोघं जण तुम्ही. आणि महेश पण नाहीये, तो तर शाळेत गेलाय, त्याला घरी येऊ द्या. आणि तुम्ही सगळे जण जेवून मग जा. आता मी स्वयंपाक करायला जाते बरं का, तोपर्यंत तुम्ही स्नान करून घ्या. हे जे तू म्हणतेस हे योग्य आहे. मी जरा लगेच माधव काकांनाही बातमी देऊन येतो. लगेच येईन. ठीक आहे, चल असू जाऊया. अहो, माझं नाव वासू आहे, आसू नाही. ओ वासू वासू, बरं वासू. हो हो भाऊ, चला 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 चला. आई आई, बाहेर ती बैलगाडी का उभी आहे बरं? दूर एका गावी तुझी आजी राहते. हो हो, बाबांकडून ऐकलंय मी, त्यांची बहीण. हो हो, त्यांनीच ही बैलगाडी पाठवली आहे बरं का. त्यांना तुला भेटायचं आहे, ही गाडी तुला नेण्यासाठी आहे. आई, तिथे आपण काय करायचं जाऊन? त्यांची देखरेख करायची आहे बाळा. देखरेख म्हणजे काय असतं गं आई? देखरेख म्हणजे त्यांना योग्य वेळेवर औषध देणं, योग्य वेळेवर जेवायला देणं, योग्य वेळेवर वैद्यांना दाखवणं, हेच सगळं. ओ, चला आता लवकर स्नान करून तयार हो आणि जेवून घे. थोडासा भात वाढू का? ओ नाही नाही, खूपच जास्त झालंय. हे काय आता, वाढ जरा अजून वाढते. नाही नाही नाही, आणखी नाही जाणार मला. जाईल हो, जाईल जाईल, आराम शेर खावा.
तुमच्या वयाचा असताना मी एक पूर्ण टोप भर भात खायचो आणि हे काय तुम्ही एवढासा भात नाही खाऊ शकत. आणि प्रवासही खूप लांबचा आहे, पोचता पोचता रात्र होऊ शकते. वाटेत तुम्हाला खाण्यासाठी फक्त कुरमुरे आणि सुक खाणच देईन मी. आता पोटभर जेवून घ्या. काय झालं रे महेश, जरा लवकर लवकर जेव ना. अगं जेवतोच आहे आई, मी वाटेत कुरमुरे वगैरे नाही खाणारा. मला तू नारळाचे लाडू दे हा. ठीक आहे, ते मी तुझ्या बाबांजवळ देऊन ठेवीन. पण का बाबांजवळ? का तू स्वतःजवळ का नाही घेतेस? कारण मी तुमच्या सोबत नाही येते. तुझे बाबा आणि का तू का नाही येतेस? पण तू नाही आलीस तर मी पण नाही जाणार. अरे मूर्खा, आपण सर्व जण जर गेलो तर इथे काम कोण करणार? परत आल्यावर उपाशी मरावं लागेल, समजत नाही तुला? पाहिलंस बाबा मला असे ओरडत असतात. नाही मी नाही जाणार, काय झालं तरी नाही जाणार. नाही नाही बाळा, असं नाही म्हणायचं. हे बघ, मी तुला सांगते ना, तुझे बाबा तुला अजिबात नाही ओरडणार, तुझे भरपूर लाड करतील. ठीक आहे ना बाळा? हो, आणि या वेळेत तिथे गंगा पूजेच्या निमित्ताने खूप मोठी जत्रा भरते. मी तुला तिथे नेऊन हवी तेवढी जिलबी खायला घालीन, झोपाळ्यावर बसवीन. काय आता तरी येणार आहेस ना? हे बघा, लक्षात ठेवा, आता जर जिलबी नाही दिली, झोपाळ्यावर नाही बसवलं, तर तुमचं काही खरं नाही. हा दे दे दे, माझ्याकडे दे. आणि हो, माधव काकांना मी सगळं अगदी नीट समजावलंय. ते त्यांच्या मुलीला तुझ्याजवळ पाठवतील, तुला काही त्रास नाही होणार. बर आता मी निघतो. ठीक आहे ठीक आहे. बैलगाडीवाले चला जाऊया. ए चल रे, सांभाळून जा, महेशची काळजी घ्या. प्रणाम जमीनदार साहेब, तुम्ही मला बोलावलं होतं. अरे आदित्य, ये बस. काय बरं झालं? तुम्ही मला काहीसे चिंतित दिसत आहात जमीनदार साहेब. जरा ही चिठ्ठी वाचून बघ. सर्वात बलवान आणि वेगाने पळणारा कोण आहे? सर्वात जाडा कोण आहे? सर्वात नरम कोण आहे? सर्वात प्रिय कोण आहे? एका धाग्याला जोडून आकार बनवून मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर पाठवा, नाहीतर मी समजेन की तू गाढव आहेस. अहो, या सगळ्याचा अर्थ काय? अरे, त्या दिवशी जवळच्या गावातल्या जमीनदाराला गाढव म्हटलं होतं, तर त्याने हे प्रश्न पाठवलेत आणि सोबत हा 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 बघ हा धागा पाठवलाय. या प्रश्नांची उत्तरं आणि याबरोबर या धाग्याचा एखादा सुंदर असा आकार बनवून पाठवायचा आहे, आणि ते पण आज रात्रीच्या आधी. असं मी नाही म्हणत, त्याचा दूत म्हणतो. पण तुम्ही त्यांना गाढव का म्हणाला होता जमीनदार साहेब? आता जे होऊन गेलं त्याचा विचार काय करायचा? आता विचार हा करायचा आहे की या समस्येवर तोडगा कसा काढायचा. ठीक आहे जमीनदार साहेब, तुम्ही मला जरा विचार करू द्या. विचार करायला वेळ नाहीये आदित्य, जे काय करायचं लवकर कर. ठीक आहे ठीक आहे, मी काहीतरी करतो जमीनदार साहेब. हा, कालच्या तुलनेमध्ये आज त्यांची तब्येत जरा बरी आहे. काका, ओ काका, काल तुम्ही मला सांगितलं होतं ना की आज तुम्ही मला जत्रेला नेणार आहात. मूर्खा, इथे आत्या आजारी आहे आणि तुला जत्रेला जायचंय. अरे लहान आहे तो, जत्रेला जाण्याचा हट्ट करतोय. त्याला घेऊन जा ना शिवदत्त, माझ्या जवळ वासू तर आहेच ना. अरे अगदी निश्चिंत होऊन जा, सर्दीमुळे हा थोडा ताप आहे, त्रास करून घ्यायची मुळीच गरज नाहीये. मग ठीक आहे, चल रे महेश. आहो आहो, थोडं थांबा की हो, मी पण तर आता निघतोच आहे. मला जिलबी खायची आहे. इथे काही खायचं नाही, हे वाईट असत. नाही मला खायची आहे. बर बाबा, बर बर बर. भाऊ, जरा पाव किलो जिलबी द्याल का तुम्ही? आणि त्या बऱ्यापैकी गरमही असल्या पाहिजेत. इकडे या, इकडे या, सगळ्या मुलांना या इथे, सगळ्या मुलींना पण या, या या, भावल्यांचा खेळ दाखवतो, या इथे सगळे जण या, लवकर या, लवकर या, मनोरंजन आहे, खेळ संपण्यापूर्वी सगळे जण या.
हा महेश कुठे गेला बर? महेश, ओ महेश! अरे भाऊ, आता थोड्या वेळापूर्वी एक मुलगा माझ्या जवळ उभा होता, तुम्ही पाहिलत का त्याला? मुलगा? नाही, मी तर कुठल्याच मुलाला नाही पाहिलं. अरे भाऊ, कोणाचा मुलगा? माझा मुलगा, जत्रा बघायला आलो होतो आम्ही, आता इथेच तर उभा होता, माहित नाही कुठे गेला हो. आता या अनोळखी जागी कुठे शोधायचं त्याला? हो मग इकडेच कुठे बावल्यांचा किंवा माकडाचा खेळ पाहत असेल तिथे शोधा, सापडेल. हो 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 हो, अगदी योग्य बोललात तुम्ही, तिथेच बघतो. अरे बाबा, तर तिथे उभे असतील. सरका सरका, जरा बाजूला व्हा, सरका ना. जिलबीवाले काका, ते जे इथे जिलबी घेत होते ना, ते कुठे गेले? कोण? तुझे वडील? हो हो, तेच तेच. अरे ते तर तुला शोधत शोधत त्या बाजूला निघून गेले. ते कुठल्या बाजूला गेले तुम्ही सांगू शकता? अरे तू या बाजूला कुठेच नाही दिसलास, मग ते तुला शोधायला त्या बाजूला गेलेत. ठीक आहे ठीक आहे, मी पण मग तिकडेच शोधतो. शिवदत्त, ओ शिवदत्त, ओ शिवदत्त, शिवदत्त. कोण आहेस तू बाळा, आणि हे असं तू कोणाला शोधत आहेस? माझे बाबा शिवदत्त त्यांना हाक मारतोय, त्याचं कारण ते हरवलेत. अरे असं मोठ्यांना कुणी नावाने हाक मारत का? बाबा म्हणून नाही हाक मारू शकत? ओहो, ह्या जत्रेमध्ये कितीतरी मुलांचे बाबा असू शकतात. यासाठी मी बाबा बाबा म्हणून हाक मारली तर कितीतरी मुलांचे बाबा धावत पळत इथे येतील. म्हणून मी माझ्या बाबांचं नाव घेतलं तर फक्त माझेच वडील धावत येतील ना. तू तर खूपच हुशार दिसतोयस. बर ऐक, आमच्या इथल्या जमीनदार साहेबांच्या एका समस्येवर तू तोडगा काढू शकशील? आधी मी माझ्या बाबांना शोधेन, मग तुमच्या आणि जमीनदाराच्या समस्येवर तोडगा काढीन. शिवदत्त, ओ शिवदत्त. काय रे नालायक गाढवा, बापाचं नाव घ्यायला तुला जरा देखील लाज नाही वाटत? किती निर्लज्ज बनायचं एखाद्याने. थांबा थांबा थांबा, तुमचा मुलगा खूपच बुद्धिमान आहे. आता बघा ना, जर याने तुम्हाला अशा तऱ्हेने हाक मारली नसती तर काय तुम्ही याला या जत्रेत शोधू शकला असता? हा हे मात्र खरंय. मग बाळा, वडील तर तुला भेटलेत, आता जर तू आमच्या जमीनदार साहेबांच्या समस्यांवर तोडगा काढू शकलास तर खूप मोठे उपकार होतील. काय समस्या आहे? नक्कीच ह्याने काही ना काहीतरी गडबड केली असेल. नाही नाही, ह्याने कुठलीच गडबड नाही केलीये. आमच्या समस्यांविषयी जाणून घेण्यासाठी तुम्हाला कष्ट घेऊन त्यांच्या घरापर्यंत यावं लागेल. ठीक आहे, मग चला जाऊया. हा या, या. चला. प्रणाम जमीनदार साहेब. काय बातमी आदित्य, माझ्या समस्येवर काही तोडगा मिळाला? अजून नाही जमीनदार साहेब, मी कुठलाच तोडगा नाही काढू शकलो आतापर्यंत, पण मी कुणाला तरी घेऊन आलोय जो तुमच्या समस्यांवर तोडगा कदाचित काढू शकेल. कोण आहे तो? अरे तिथे कुणी आहे का? त्या दोघांना आत पाठवून दे. तर हे आहेत ते जे माझ्या समस्यांवर तोडगा काढणार? नाही नाही, हे नाही जमीनदार साहेब, हा लहान मुलगा काढणार. या परिस्थितीमध्ये पण तुझं बोलणं ऐकून मला हसू येत आहे. एक लहानसा मुलगा या कठीण प्रश्नाचं उत्तर कसं देईल? ठीक आहे, बघूया हा मुलगा काय उत्तर देतो ते. चल, ही ती चिठ्ठी आणि हा धागा बघू. बघूया तरी तू माझ्या समस्येवर तोडगा कसा काढतोस. सर्वात बलवान आणि वेगाने पळणारा कोण आहे? सर्वात जाड कोण आहे? सर्वात नरम कोण आहे? सर्वात प्रिय कोण आहे? त्या धाग्याला जोडून एक आकार बनवून या प्रश्नांची उत्तरं लिहून आमच्या जवळ पाठवून द्या, नाहीतर मी समजेन तुम्ही एक गाढव आहात. तुला काही समजलं का? या प्रश्नांबरोबर माझा सन्मान जोडला गेलाय. बघू तू या समस्येवर काय समाधान काढतोस ते. जमीनदार साहेब, यांची उत्तरं तर खूपच सोपी आहेत. नीट ऐका, सर्वात बलवान आणि वेगाने पळणारा तो तर वारा आहे. सर्वात जाड ती म्हणजे आहे शेतीची माती, कारण पिकांना वाढण्यासाठी आणि बियांना फळण्यासाठी मातीचीच गरज असते. सगळ्यात नरम असतो माणसाचा हात,
कारण झोपायच्या वेळी पण माणूस आपलं डोकं हातावरच ठेवतो. सर्वात प्रिय स्वतःचं मूल आणि जमीनदार साहेब. या धाग्यापासून सुंदर आकार बनवला जाऊ शकतो, पण त्यासाठी काही सामान लागेल. जमीनदार साहेब, तुमच्या घरामध्ये नारळाच्या झाडूची काडी आहे? हो आहे. तर मग त्यामधली एक काडी काढून द्या बरं. हे कोणी आहे तिथे? जरा एक झाडूची काडी तर घेऊन ये. हे घ्या जमीनदार साहेब. जमीनदार साहेब, तुम्ही ही काडी आता शेजारच्या गावच्या जमीनदार साहेबांच्या घरी पाठवा. त्यांना म्हणावं की तारेच्या आधारे ह्या काडी मध्ये तो धागा विणून टाका, मग त्यातनं वेगवेगळे आकार बनतील. काय समजला तुम्ही जमीनदार साहेब? हा जे सांगतोय तेच कर, याच्याशिवाय मला दुसरा कुठलाच मार्ग नाही सुचत आहे. जसं तुम्ही म्हणाल. बरंय तर जमीनदार साहेब, आता आम्ही दोघं निघतो. हो हो ठीक आहे, पण तुमचा दोघांचा परिचय तर होऊ द्या. माझं नाव शिवदत्त आहे आणि हा माझा मुलगा महेश, आणि आमच्या गावाचं नाव गोखरा आहे. इथे माझी आत्या राहते आणि ती आजारी आहे, तिला भेटायला आलो होतो. अस बरं, काय नाव आहे तुमच्या आत्याचं? त्यांचं नाव भावना देवी आहे. ओ भावना देवी, अरे त्या तर खूपच नेक बाई आहेत, खूप दान पुण्य पण करतात. या गावामध्ये त्यांचं खूप नाव आहे. जमीनदार साहेब, आम्ही निघू का हो? हो हो ठीक आहे ठीक आहे, जा. काय रे महेश, वाड्यावर जमीनदारासमोर उभं राहून त्याच्याशी बोलताना तुला भीती वाटली का? भीती काय वाटेल आजी, जमीनदार साहेब तर माझ्या तुझ्यासारखे माणूसच आहेत ना. वाघसिंह तर नाहीये भीती वाटायला. अरे शिवदत्त, तुझा मुलगा तर खूपच शूर आहे बर का. हो हो हो, भीती नावाची गोष्ट तर याला ठाऊकच नाहीये. अरे हा बघा, महेश इथेच आहे. अरे जमीनदार साहेब, तुम्ही इथे काय झालं? अहो आपल्या महेशच्या बुद्धीसमोर शेजारच्या गावच्या जमीनदाराने हार मानली. त्यांनी स्वीकार केलंय की ते गाढव आहेत, आणि यासाठी जमीनदार साहेबांच्या पत्नीने या इतक्या जिलब्या पाठवल्या आहेत. पोटभर खा. पण ही थाळी तर खूपच किमती वाटते जमीनदार साहेब. हो ही चांदीची थाळी आहे, पण महेशच्या बुद्धी समोर याची काहीच किंमत नाही. अहो इतका त्रास घेऊन तुम्ही आमच्या घरी आला आहात, जरा बसा आणि तोंड गोड करून जा. अहो नाही राहू द्या, आज नाही पुन्हा भेटू. पुन्हा कधीतरी इथे येऊन महेश बरोबर खूप गप्पा मारेन. हो हो तेच योग्य होईल. चला जमीनदार साहेब. हो हो चल जाऊया. खरं शिवदत्त, ज्योतिषाची भविष्यवाणी महेशच्या बाबतीत अगदी खरी निघाली. ती काय आत्या? नाही समजलास? अरे ज्योतिषाने सांगितलं नव्हतं की शिवदत्तचा मुलगा अगदी शिवदत्तच्या उलट होईल. तुझ्या डोक्यात तर भुसा भरलाय, पण तुझ्या मुलाचं डोकं मात्र तितकच तल्लख आहे. <laughs>